झालं तुम्ही त्यांना आतमध्ये पाठवलं नुसते डोस केलं शॉट देत होत्या हनी माझा हनी तुम्ही एकदम राईट टाइमला आलत बघा चला ना मला पूजेला घेऊन चला ना एक मिनिट काय काय आम्ही पूजेला घेऊन जायचं तुम्हाला इथं कोणी आहे का दुसरं बघा आई साहेब आले ना तर बोलणी खायला लागतील इतकी काळजी करता माझी पण डोंट वरी सासूबाई कवच गेलेत पूजेला घरात कोणी बी नाही तिथे जे काही झालं आणि त्या बायका जे काही बोलत होत्या मला काहीही चुकीचं नाही वाटलं अगं ही पूजा युवराजसाठी तर होती ना सबिताई तुम्ही आणि सत्य एकदम शेम टू शेम म्हणजे म्हणजे काय म्हणजे कोणी बी गरीबावानी चेहरा करून तुमच्याशी बोलायला लागलं ना का तुम्ही लगेच पागळता तुम्हाला एक सांगून ठेवते युवराजचा आणि त्या पोरीचा काही एक संबंध नाही हा अगं मग काय जिच्यासाठी साहेबांनी युवराजवर गोळी चालवली ती पोरगी माझ्या युवराजच्या दीर्घायुष्यासाठी पूजा करणार अरे सात जन्म काय सात सेकंद सुद्धा मी तिला त्याच्या आयुष्यामध्ये राहू देणार नाही ही पूजा तुमच्यासाठीच तर आहे आमच्यासाठी कसली पूजा युवराजची माझ्या कपाळी तुमच्या नावाचं असलेलं कुकू बळकट करण्यासाठी माझ्या चुड्याचा रंग फिका पडू नये त्यासाठी माझ्या जोडव्यांची चकाकी आणि पैंजणाची खणखण शाबूत राहण्यासाठी तुमच्या दीर्घायुष्यासाठी मला ही पूजा करायचीच आहे धनी ही माझी पहिली वटपौर्णिमेची पूजा आहे सासूबाईंचा आपल्या लग्नाला विरोध असल्यामुळे त्यांनी बाहेर पडायचं नाही असं सांगितलंय मला म्हणून मी तुम्हाला म्हणलं मला पूजेला घेऊन चला ना आणि तुम्ही माझ्या बरोबर असाल ना तर कुणीच मला काही बोलणार नाही आणि ही पूजा तुमच्यासाठी करणं माझ्यासाठी लय इम्पॉर्टंट आहे चला ना मला पूजेला घेऊन चला निकम मी देरी क्यू बघ तुम्ही उतरा उतरा पहिले उतरा उतरा समजून घ्या आमची परिस्थिती उतरा उघड डोक्याला त्रास नको उतरा तुम्ही आणि बघा आई साहेबांचा शब्द आमच्यासाठी शेवटचा शब्द आहे आम्ही तो ओलांडत नाही आणि तुम्ही बी ओलांडायचं धाडस करू नका आई साहेबांनी सांगितलं ना बाहेर जायचं नाही तर कशाला उगच गीतचा कारभार करताय आमची परिस्थिती समजून घ्या उतरा खाली उतरा खाली नाही तर गाठ आमच्या शेवर का गाठ बांधलीच आहे की तुमच्याशी ते बी सात जन्मासाठी